You are welcome. In last hour, we learned the story in a class of their own, part 1. आपण या स्टोरी पार्ट 1चं एक्सप्लेनेशन अभ्यासलेलं आहे. नाउ इन दिस लेसन वी स्टडी ऑफ इंग्लिश वर्कशॉप फ्रॉम द लेसन इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 1. आपण आता या धड्यातील इंग्लिश वर्कशॉप यामधील क्वेश्चन आन्सर यांचा अभ्यास करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हियर इज गिव्हन क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन इज अ रीड अलाउड द टू कन्वर्सेशन इन धिस पार्ट. विच कन्वर्सेशन? फर्स्ट कन्वर्सेशन बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट. मिसेस देसाई मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधलं संभाषण. कन्वर्सेशन म्हणजे संभाषण आपल्याला अभ्यासायचं आहे. मग आपल्याला ते कुठे शोधायला लागेल? आपल्या नोट टेक्स्टबुकमध्ये. बघा इथे मी आता काय केलेलं आहे, या लेसनमध्ये प्रत्येक पॅरेग्राफ केलेले आहे. पॅरेग्राफला नंबर दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे मी प्रत्येक पॅरेग्राफला नंबर दिले आहेत. मग आता बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट, आता या दोघांमधलं कन्वर्सेशन कोणत्या पॅरेग्राफमध्ये शोधायचं आपल्याला? 5, 9, 10, 11, 12. मग आपण प्रथमतः बघूया फिफ्थ पॅरेग्राफमधलं कन्वर्सेशन. मिसेस देसाई सेड टू देअर स्टुडंट, आय एम प्राऊड ऑफ यू. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. इन नेक्स्ट पॅरेग्राफ 9, हियर टीचर सेड टू देअर स्टुडंट, सो दॅट्स दॅट्स. असे आहे तुमचे रिझल्ट, असे आहे तर. अँड सी सेड टू देअर स्टुडंट इन अ 10th पॅरेग्राफ, स्टुडंट सेड टू द टीचर, आर यू एंग्री विथ दिस मॅडम, समवन आस्क. इन अ 11th पॅरेग्राफ टीचर सेड टू द स्टुडंट, नो नॉट ॲट ऑल. देन बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुस्मिता सेड टू अ लो सॉफ्ट वॉइस. अँड देन इन अ 12th पॅरेग्राफ टीचर सेड टू सुस्मिता, नो सुस्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. दिस इज अ कन्वर्सेशन बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट. नेक्स्ट कन्वर्सेशन बी बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. अस्मिता आणि स्नेहलमधलं जे संभाषण आहे ते कुठल्या पॅरेग्राफमध्ये आहे? 14 आणि 15. हियर इज अ पॅरेग्राफ, स्नेहल आस्क टू अस्मिता, डिड यू नोटिस वॉट देसाई मॅडम से. अस्मिता आस्क स्नेहल, सी से आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. सी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. अँड इन अ 5th पॅरेग्राफ देन हू सेड टू द होम, अस्मिता सेड टू स्नेहल, वॉट डू यू एक्सपेक्ट. आय सेड हू इज आय, अस्मिता इज आय. सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट, हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. दिस इज द कन्वर्सेशन बिटवीन अस्मिता अँड स्नेहल. हे कन्वर्सेशन बिटवीन अस्मिता आणि स्नेहल या दोघीमधलं आहे. इन नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, यू आर गिवन से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट और रॉंग. काय करायचं तुम्हाला? खाली दिलेले जे वाक्य आहेत ते चूक आहेत की बरोबर आहेत ते तुम्हाला लिहायचे. करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन. ते त्यातील जे चुकीच्या आहेत ते बरोबर करा आणि ते लिहा. फर्स्ट सेंटेन्स इज
A. There are both boys and girl in this class. This sentence is a right. कशावरून आपल्याला कळते की ही हे वाक्य बरोबर आहे? इन द फर्स्ट पैसेज. सी इन द फर्स्ट पैसेज वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स एंड बॉयज एंड वी आर ऑल. वी आर 60 गर्ल्स एंड बॉयज या वाक्यावरून आपल्याला कळतं की हे वाक्य काय आहे? बरोबर आहे. देअर आर बोथ बॉयज अँड गर्ल इन दिस क्लास. सेकंड, दे नेव्हर क्वारल. ते भांडणं करत नव्हते. आता हे उत्तर बरोबर आहे का? नाही. हे कसं आहे? रॉंग आहे. हे कशावरून आपल्याला कळतं? इन अ सेकंड पॅसेज. हियर गिवन समटाईम वी डू हॅव क्वारल्स आर्ग्युमेंट्स फाईट्स एव्हरीथिंग. आम्ही खूप सर्वजण भांडणं करायचो, वादविवाद करायचो, फाईट करायचं, सगळं काही करायचं. या पॅसेजवरून आपल्याला कळतं की ते काय करत होते? क्वारल करत होते, भांडणं करत होते. मग हे सेंटेन्स काय रॉंग आहे? थर्ड, देअर टीचर नेव्हर शाउट ॲट देम. त्यांच्या शिक्षिका त्यांच्यावर ओरडत नव्हत्या. हे उत्तर बरोबर आहे का? नाही, ते चूक आहे. ते कशावरून आपल्याला कळतं की ते चूक आहे? इन अ फोर्थ पॅसेज. सी हियर, वी आर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट इट. या पॅसेजवरनं आपल्याला कळतं की टीचर त्यांच्यावर ओरडत होत्या. नेक्स्ट, देर वॉज नो युनिटी अमॉंग द स्टुडंट इन द क्लास. त्या विद्यार्थ्यांमध्ये ऐक्य नव्हतं. आता हे सेंटेन्स बरोबर आहे की चुकीची आहे? दिस इज अ रॉंग सेंटेन्स. ओके, कशावरून आपल्याला कळतं ती रॉंग आहे? इन अ दिस आन्सर इन अ फिफ्थ पॅरेग्राफ. सी हियर, इथे दिलेलं आहे त्याचं उत्तर. अँड आय एम प्राऊड ऑफ यू टीचर सेड. मिसेस देसाई सेड, आय एम प्राऊड ऑफ यू. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. तुमच्यामध्ये काय आहे? युनिटी आहे, ऐक्य आहे, आणि ते तुम्ही नेहमी टिकवून ठेवलं पाहिजे. यावरनं आपल्याला कळतं की त्या विद्यार्थ्यामध्ये काय होतं? युनिटी होती. मग हे आन्सर काय आहे? चुकीचं आहे. ही सेंटेन्स चुकीची आहे. नेक्स्ट, सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. दिस इज अ राईट सेंटेन्स. कशावरनं कळतं ही बरोबर उत्तर सेंटेन्स आहे, वाक्य आहे? इन अ सी इन अ इलेवन्थ पॅरेग्राफ. हियर, बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. ओके, नेक्स्ट, अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. दिस इज अ राईट सेंटेन्स. वाय, कशावरनं आपल्याला कळतं की ती आपल्याला गोष्ट सांगत आहे? सी इन अ 15th पॅसेज. आता इथे काय म्हटलं आहे? वॉट डू यू एक्सपेक्ट, आय सेड. आय म्हणजे कोण? इथे अस्मिता आहे, कारण स्नेहल अस्मिताला म्हणालेली होती. डीड यू नोटीस दॅट वॉट देसाई मॅडम सेड? अस्मिता आस्क स्नेहल. अँड देन अस्मिता सेड टू द स्नेहल, वॉट डू यू एक्सपेक्ट, आय सेड. आय आय म्हणजे मी, आणि ही स्टोरी कोण सांगते? मग अस्मिता सांगते. यावरनं आपल्याला कळतं की ही सेंटेन्स काय आहे? बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 3, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन. खाली पुढील प्रश्नाची चर्चा करायची, डिस्कस करायचं. फर्स्ट क्वेश्चन इज, व्हाय डज मिसेस देसाई क्लास लाईक हर. मिसेस देसाई च्या वर्गाला त्या बाई का आवडत होत्या? आन्सर इज, मिसेस देसाईज क्लास लाईक हर बिकॉज शी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाईट ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. शी लाईक्स देअर युनिटी. शी ॲड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लव्हिंगली. She was sorry for their poor result but didn't scold or punish them. She still wanted to be proud of them. The class liked this kind attitude of their
टीचर, त्यामुळेच मुलांना मिसेस देसाई मॅडम आवडत होत्या. ओके, अंडरस्टँड मीनिंग ऑफ द आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, शुड मिसेस देसाई हॅव बीन एंग्री ऑर अनहॅपी? मिसेस देसाईंनी त्यांच्या वर्गावर रागवायला किंवा दुःखी व्हायला पाहिजे होतं का? हियर आन्सर इज येस. वाय? बिकॉज स्टुडंट ऑफ अ क्लास डीड नॉट डू वेल इन द टेस्ट अँड सम ऑफ देम हॅड नॉट अपियर फॉर द टेस्ट. ओके, दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अंडरस्टँड? नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज फोर्थ क्वेश्चन. यूज द इन्फॉर्मेशन टू मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस यूजिंग द फॉलोइंग ऍडव्हर्ब. काय करायचं तुम्हाला? इथे तुमची स्वतःविषयीची माहिती वापरायची आहे व पुढील जे ऍडव्हर्ब आहे, ऍडव्हर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. ते वापरून तुम्हाला मीनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा. इथे मी तुम्हाला करून दाखवलेले आहे काही सेंटेन्स. दिस इज ऑल इज अ ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. फर्स्ट इज अ ऑलवेज. ऑलवेज नेहमी. इथं मीनिंगफुल सेंटेन्स मी तयार करून दाखवलेले आहे. फर्स्ट इज अ ही ऑलवेज कम्स ऑन टाइम. सेकंड इज अ मीना ऑलवेज कम्प्लीट हर होमवर्क. आता इथे ऑलवेज हा वर्ड मी अंडरलाईन करते. हा वर्ड वापरून आपण काय केलं? मीनिंगफुल सेंटेन्स तयार केले. रेग्युलरली हा ऍडव्हर्ब क्रियाविशेषण. सचिन स्टडीज रेग्युलरली. सचिन नियमितपणे अभ्यास करतो. ही विजिट्स द प्लेस रेग्युलरली. ती त्या जागेवरती नेहमी विजिट देते, भेट देते. नेक्स्ट ऍडव्हर्ब इज अ समटाईम. काही वेळेस. फर्स्ट सेंटेन्स समटाईम आय एम व्हेरी बिझी. काही वेळेस मी काय असतो? कामामध्ये व्यस्त असतो. समटाईम द शॉप आर क्लोज. काही वेळेस दुकान बंद असतं. नेव्हर मुळीच नाही. आता दिस इज अ ऍडव्हर्ब सेंटेन्स इज आय नेव्हर लाईक टू माय पॅरेंट. मी मुळीच माझ्या पालकांबरोबर खोटं बोलत नाही. लाईक म्हणजे काय? खोटं बोलणे. सेकंड सेंटेन्स इज शी नेव्हर ऍक्सेप्ट हर फॉल्ट. तिने तिची चूक तिची चूक मुळीच मान्य करत नाही. ओके, दिस इज अ फोर्थ क्वेश्चन. अंडरस्टँड ऑफ दिस फोर्थ क्वेश्चन? स्टुडंट लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. क्वेश्चन नंबर 5. राईट द फॉलोइंग वर्ड इन द ॲप्रोप्रिएट प्लेसेस टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल कम्प्लीट करण्यासाठी खाली दिलेले जे वर्ड आहेत ते ॲप्रोप्रिएट प्लेसेस म्हणजे योग्य ठिकाणी वापरा टू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल कम्प्लीट करण्यासाठी. या गिव्हन द वर्ड इन ब्रॅकेट इट सेल्फ हर सेल्फ माय सेल्फ युअर सेल्फ आवर सेल्फ युअर सेल्फ हिम सेल्फ. आता हे वर्ड तुम्हाला योग्य त्या टेबलमध्ये भरायचे आहे. आय माय सेल्फ we ourselves you yourselves anekvachane baka you yourselves he himself she herself it itself they themselves. हा अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला हे वर्ड यूज करून कम्प्लीट करायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. हिअर इज द क्वेश्चन नंबर 6 इन युअर टेक्स्ट बुक. क्वेश्चन नंबर 6. से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. काय करायचं? ए टू झेड अल्फाबेट म्हणायचं आहे. देअर आर 26 लेटर इन द अल्फाबेट. अल्फाबेटमध्ये किती लेटर आहे? 26. डिवाइड देम इन ग्रुप ऑफ राइमिंग लेटर. त्यांचं विभाजन करायचं राइमिंग लेटरमध्ये. फॉर एक्झाम्पल ए यू डब्ल्यू हे उदाहरण दिलं आहे. आर राइमिंग लेटर दॅट एंड विथ वाय यू साऊंड. या लेटरच्या शेवटी
आवाज अंत्य स्वर कसा येतो वायू यू हा स्वर येतो म्हणून ते काय आहेत राइम आहेत यमक जुळणारे लेटर आहेत डिड यू फाइंड अ राइमिंग लेटर फॉर ईच ऑफ द 26 लेटर मग तुम्ही या 26 लेटरमधून राइमिंग वर्ड शोधा नाउ वी आर गिव्हन द 26 लेटर अल्फाबेट ए टू झेड ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड आता हे जे अल्फाबेट आहे हे उच्चारताना त्यांच्या अंत्यस्वर कोणता येतो ते बघायचे आणि त्यावरून आपल्याला काय करायचंय त्यांचे राईट लेटर जे आहे ते शोधायचे आता ए ई बी ई सी ई D E E E F O स्वर येतो शेवटी G E स्वर येतो H O स्वर येतो I E स्वर येतो शेवटी J E स्वर K E स्वर L O स्वर येतो शेवटी N O स्वर येतो N O स्वर येतो O हा एकच आहे त्याला स्वर शेवटी नाही येते कारण तो स्वरच आहे आपल्याला ओवेल माहित आहे ए आय ओ यू हे ओवेल आहे पी ई स्वर येत क्यू यू आर अ शेवटी स्वर येत एस स उच्चार होत टी ई उच्चार होत शेवटी यू व्ही ई उच्चार होत डब्ल्यू यू एक्स स स उच्चार होत शेवटी वाय ई स्वरचा उच्चार होत शेवटी झेड अ अ स्वरचा उच्चार होते ओके आता मी तुम्हाला इथे कोणकोणते लेटर राईम होतात कोणत्या स्वराने ते इथे तुम्हाला करून दाखवलेले बघा ए बी सी डी ई जी आय पी टी यू व्ही हे सगळे कुठले स्वर शेवटी अंत्य स्वर कोणता येतो त्यांच्या ई म्हणून हे सर्व काय आहे राईम लेटर आहे यमक जुळणारे अक्षर आहे नंतर एफ H L M N R Z यांच्या शेवटी अंत्यस्वर कोणता येतो अ म्हणून हे सगळे काय आहेत राईम लेटर आहे J K हे शेवटी कोणतं स्वर येतं J K E स्वर येतं म्हणून हे काय आहे राईम लेटर आहे पुढे फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं होतं डब्ल्यू क्यू डब्ल्यू यू यांचा अंत्यस्वर काय येतो यू म्हणून हे लेटर काय आहेत राईम आहेत आणि S X त्यांच्या शेवटी काय येतो स हा स्वर येतो म्हणून काय हे लेटर काय आहे राईम आहे अशा पद्धतीने या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे ओके स्टुडंट आता आपण आज पार्ट वन या पाठातला इन अ क्लास ऑफ देअर ओन या पाठातील पार्ट वन मधील सर्व इंग्लिश वर्कशॉपचा व्यवस्थितरित्या अभ्यास केलेला आहे या सर्व प्रश्नांची इंग्लिश नोटबुक मध्ये घ्यायची ओके गुड बाय थँक्यू